शाहिस्ता खानाची स्वारी। फेब्रुवारी 1660 शाहिस्ता खान औरंगाबादवरून निघून पुण्याला आला। पुण्याला आल्यानंतर आजूबाजूच्या प्रदेशावर त्यानं आपले सैन्य पाठवायला सुरुवात केली आणि लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली। त्याने चाकणच्या किल्ल्याला वेढा दिला। चाकणचा किल्लेदार फिरंगोजी नरसाळा याने शर्थीचे प्रयत्न केले, पण त्यात त्याला यश आलं नाही। शाहिस्ता खानाच्या फौजेनं तो किल्ला जिंकून घेतला। शिवरायांचं राहतं घर म्हणजे पुण्यातला लाल महाल, तिथं तो मुक्कामाला येऊन बसला। एक वर्ष गेलं, दोन वर्ष गेली, तरीसुद्धा ते तो तिथून हलेना। तेव्हा शिवाजी महाराजांनी एक धाडसी बेत आखला आणि थेट लाल महालामध्ये शिरून शाहिस्ता खानावरती हल्ला करायचा निश्चय केला। शिवरायांनी हिंदक मावळे सोबत घेतले आणि ते थेट लाल महालामध्ये घुसले, खानावरती छापा घातला, त्यात खानाची बोटं तोडली, प्राणावर आले ते बोटावर निभावले। म्हणून शाहिस्ता खानाला या गोष्टीचा मोठा पश्चाताप झाला, त्याच्या हे खूप मनाला लागलं आणि तो त्या ठिकाणावरून त्यानं तो वेढा उठवला आणि औरंगाबादकडे निघून गेला।